अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच डोंगरी व कोयलारी येथे दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक आदिवासींना अतिसाराची लागण झाल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली. आरोग्य उपसंचालक कार्यालय गाफील असून थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे दुर्लक्ष आणि आरोग्य यंत्रणा गाफील असल्याचे चित्र आहे. मेळघाटातील रुग्णांवर काटकुंभ आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालय व गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा कारभार उघड झाला आहे. गंगाराम नंदराम धिकार वय 25 वर्ष, सविता सहदेव अखंडे वय 30 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची 30 जणांची चमू उपचार करीत आहेत. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीवरून मागील 4 दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. पाचडोंगरी येथील नागरिकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील खासगी विहिरीतून पाणी भरले, ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्धीकरण न करता वापरले, त्यामुळे संपूर्ण गावात अतिसाराची लागण झाली होती. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. नमस्कार, काय परिस्थिती आहे तिथे जे दूषित पाण्यामुळे? 3 डेक्स झालेली आहे. हा, काल त्याच्यानंतर कंट्रोल झालं सर. जवळपास 80 लोक ऍडमिट आली पीएचसी आणि आर एच चुरणी मध्ये. अच्छा, त्यांची काय त्यांचं काय परिस्थिती आहे? आता तब्येत कशी आहे त्यांची? नाही, क्रिटिकल नाही आहे सर. हा, क्रिटिकल आहे फक्त. हा, आता सिव्हिल सर्जन आणि डीएचओ दोन्ही तिथे आहे तर त्यांचं समजणं असं वाटत नाही की अजून पुढे डेथ होणार. नाही, जे क्रिटिकल असतील त्यांची तातडीने त्यांना व्यवस्थित पाहिजे तर मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये काय आवश्यकता असेल शिफ्ट करायची, इमिजिएट शिफ्ट करा. आणि नाही, फक्त आणखी डेथ वाढणार नाही त्याच्यासाठी सगळ्या सूचना आणि काळजी घ्यायला लावा आपल्या लोकांना. आणि कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः आपल्या लोकांना सूचना द्या. आणि जे ज्यांचं डेथ झालंय त्यांना आपण शासनाकडून जी देय मदत आहे ती ताबडतोबीने प्रस्ताव टाका आणि आपण त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदत करू. हा, तशा प्रकारची कारवाई लगेच सुरू करा.